कारण आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा कौल हा महायुतीला मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीला लोकसभेच्या 27 ते 31 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये 48% मतांची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीला मोठं यश मिळण्याचीही शक्यता वर्तवली जाते आहे. ईटीजी पोलचा जो अंदाज आहे तो पुढारी न्यूजने केलेल्या पोलशी जुळणारा दिसतोय. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीला लोकसभेच्या वेळेला मोठं यश मिळताना दिसेल. तर महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये 48% मतांची सुद्धा शक्यता वर्तवली जाते आहे. ईटीजी पोलने जो अंदाज वर्तवलेला आहे तो पुढारी न्यूजने केलेल्या अंदाजाशी मिळता जुळता आहे. पुढारी न्यूजने जो पोल केलेला होता त्या पोलशी मिळता जुळता असा आहे. तर महाविकास आघाडीला लोकसभेच्या निवडणुकांमध्ये 41% मतं मिळू शकतात आणि 16 ते 20 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. तर याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत. शिवाजी, आताचे जे पोल समोर येत आहेत त्यानुसार आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा कौल हा महायुतीला मिळू शकतो. तीन राज्यांच्या निवडणुकांनंतर झालेला हा सर्वे आहे आणि त्यामध्ये महायुतीला 27 ते 31 जागा दाखवल्या आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर मतांची जी आकडेवारी त्यांनी महायुतीला दाखवली आहे त्यामध्ये 48% मतं ही महाआघाडीला मिळताना पाहायला मिळत आहेत. माफ करा, महायुतीला पाहायला मिळत आहेत. तर महाआघाडीला 41% मतं पाहायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये 16 ते 20 जागा ह्या महाआघाडीला मिळणार आहे. 60% मताचा फरक दोनही आघाड्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीन राज्याच्या निवडणुकांनंतर महायुतीच्या बाजूने कौल असल्याचं पाहायला मिळतंय. या अगोदरच्या संख्येमध्ये यंदाच्या निवडणुकीमध्ये जागा भलेही कमी असल्या मात्र ज्या पद्धतीने या अगोदरचे सर्वे आपण पाहिले होते त्या सर्वेमध्ये महाआघाडीला कौल देण्यात आला होता मात्र आता महायुतीच्या जागा वाढताना पाहायला मिळत आहेत. त्यानंतर 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर जेव्हा थेट माहोल तयार होईल निवडणुकीचा त्यानंतर महायुतीच्या जागा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र हा जे सुरुवातीचा एक टप्प्याचा कल आहे. विशेष बाब म्हणजे पुढारी न्यूजने या अगोदरच ओपिनियन पोल मध्ये असाच अंदाज व्यक्त केला होता आणि हा अंदाज खरा ठरताना पाहायला मिळतो. अगदी. मात्र शिवाजी, याआधी जर आपण काही भाजप शासित राज्य पाहिली तर तिकडे आपल्याला अँटी इन्कम्बन्सी दिसलेली होती. मात्र आताची जी पोलनुसार अंदाज जे समोर येत आहेत किंवा शक्यता येत आहेत त्यामध्ये जर पाहिलं तर ज्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळालेलं आहे त्याचा सगळा परिणाम लोकसभेच्या वेळेला दिसतोय. निश्चित, जी आकडेवारी आपल्या समोर पाहायला मिळते या अगोदर महाआघाडीच्या आपण जागा जर पाहिल्या तर त्या उलट होत्या. आता चित्र उलट झाल्याचं पाहायला मिळते. कारण महाआघाडीला या अगोदर मतांची बेरीज आणि एवढा दोन पक्ष महाराष्ट्रातील फुटलेले असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा दाखवल्या जात होत्या मात्र आता महायुतीला कुठेतरी यश मिळताना पाहायला मिळतंय आणि ही महायुतीसाठी त्यांच्या खासदारांसाठी जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी ही चांगली बातमी म्हणावी. मात्र तरीही त्यांना अपेक्षित यश म्हणून पाहिलं जात होतं की महाराष्ट्रामध्ये यापूर्वी त्यांना 40 आकडा त्यांनी पार केला होता. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये म्हणजे यंदाच्या 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचा फटकाही त्यांना बसताना पाहायला मिळतोय. मात्र जी कामगिरी आहे त्यांची ती उचलल्याचं पाहायला मिळतंय. शिवाजी, अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला मी थांबवते. भाजपचे मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले. अजितजी, आताचे जे पोल समोर येत आहेत, जी आकडेवारी, जी शक्यता खरं तर समोर येते आहे जागांबद्दलची लोकसभेच्या, त्यामध्ये महाराष्ट्राचा कौल हा महायुतीला जाताना दिसतोय. जमिनीजी, अगदी जे सत्य आहे तेच यामध्ये आलेलं आहे. फक्त मला ज्याला अति आत्मविश्वास नाही परंतु आत्मविश्वास आणि लोकांच्या मनामध्ये माननीय मोदीजींच्या, आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाबद्दल जे प्रेम आहे ते पाहता 45+ जागा महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला मिळतील यात मला शंका वाटत. बरं, मात्र या लोकसभेची तयारी काय पद्धतीने करत आहे सध्या भाजप? कारण आधीच या 5 राज्यांच्या निकालामध्ये भाजप खूप पुढे गेलेलं आहे, त्यामुळे आता महाराष्ट्रासाठी काय नेमकी तयारी सुरू आहे?
यामिनीजी, एक गोष्ट अतिशय नम्रपणे मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीची निवडणुकीसाठीची तयारी निवडणुका आल्या की सुरू होत नसते, ती अविरत सुरूच असते. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आपण लोकांच्या समोर जातो कौल मागण्यासाठी, ज्या वेळेला लोकांच्या समोर आपण जातो त्यावेळेला ऐनवेळी घाईघाई तयारी करायची ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती नाही. आम्ही सतत निवडणूक आहेच असं समजून काम करत असतो, तशा पद्धतीची तयारी असते. आमचे नेते आपण बघितलं असेल की सतत लोकांमध्ये माननीय बावनकुळे साहेब आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरताना दिसताय, देवेंद्रजी कानाकोपऱ्यात फिरताना दिसतायत, आमचे सगळे मंत्री, आमचे सर्व सरचिटणीस, सर्व पदाधिकारी हे सतत लोकांमध्ये असतात आणि सतत आम्ही जनतेच्या मनामध्ये नेमकं काय आहे, लोकांना आपल्यापासून काय हवंय, सरकार नेमकं कसं काम करते हे सातत्यानं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लोकांमध्ये राहून लोकांपर्यंत जाऊन सरकारचं काम पोहोचवत असतात हे आपण पाहू शकतो. बरं, ठीक आहे, शुभेच्छा आहेत अजितजी, धन्यवाद तुम्ही बातचीत केली यासाठी. तर या पोलची बातमी आपण बघतोय आणि आगामी लोकसभा निवडणुकांच्या वेळेला महाराष्ट्राचा कौल हा महायुतीला जाताना दिसतोय. काही अंदाज आणि शक्यता समोर येत आहेत पोलनुसार.